शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत आणि गावातील आणि परिसरातील हजारो विद्यार्थी येथील मराठी शाळेत शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. येथील सर्व मुलांची गुणवत्ता वाढली पाहिजे यासाठी अजूनही काही उपाययोजना केल्या पाहिजेत. प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करण्याच्या दृष्टीनं तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पठनोंदणी व उपस्थितीचं प्रमाण वाढवण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबवण्याकरता राज्यामध्ये इयत्ता 1 ते 8 विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीनं शालेय पोषण आहार योजना राबवण्यात येते आणि सर्वच शाळेत पोषण आहार शिजवला जातो आणि मुलांना खाऊ दिला जातो. याच्या दरम्यान दत्तवाड येथील मराठी शाळेत शालेय पोषण आहार दिला जात असला तरी शाळेतील सर्व मुलं तहानलेल्या अवस्थेत आहेत. शाळेत पिण्यासाठी पाणीच नसल्यानं मुलांना पाणी पिण्यासाठी गावातील कूपनलिकेचा वापर करावा लागतोय. हे मात्र दुर्दैव म्हणावं लागेल. गावात कूपनलिकांनाही पाणी येत नाही. शाळेची मुलं गावातील रस्त्यावरून आडवे तिडवे ये जा करत बोरवेलचा पंप हापसून आपली तहान भागवताना दिसतात. घरात आई वडील आपल्या मुलांना प्रेमानं खायला घालतात मात्र त्याच मुलांची शाळेत तहान भागवली जात नाही, त्यामुळे पालकांच्या मधून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. जिल्हा परिषदेने याकडे लक्ष देऊन त्वरित पाण्याची सोय करून द्यावी अशी मागणी पालकवर्गातून होते आहे. मराठी एस न्यूजसाठी दत्तवाडहून अर्जुन धुमाळे.